मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवस आपल्याला पावसात दिसता आलं, पण इकडे आहे ना आपण परत एकदा पावसात भिजायला शेवटी आलोच. दोन दिवसाचा कोकण किनारपट्टीला परत एकदा पावसाचा जोरदार पाऊस जोरदार धडकणार आहे अशी प्रसिद्धी माझ्याप्रमाणे बातम्यांमधून माहीत पडलं. तर आता मित्रांनो, परत एकदा लावणी लावायला आलं. आजूबाजूचा तुम्हाला निसर्ग दाखवत येतो, इकडे लावणी चालली आहे मस्त आहे की हे बघा. पावसातली लावणी, आपण लास्ट टाइम सुकी लावणी दाखवलेली म्हणतात ना, पाणी ओढून ओढून मॅनेजमेंट करून, पण आता शेवटी पाऊस आला आहे आणि या पावसामध्ये अशा पद्धतीने लावणी लावतात. आणि हे सगळं वातावरण आहे समोर बघा मित्रांनो. ही आपली जोडी, आता हे आपले जे काका आहेत ना ते बैलांना भाकरी घालतात. मित्रांनो, वातावरण पाहू शकता एकदम, म्हणतात ना एकदम झकास वातावरण आहे. मित्रांनो, दुसऱ्या शेतावरून आता या शेतावरती आलो आहे आणि रोडच्या पलीकडे असणारं हे एक शेत आहे आणि इथे देखील आता मस्त आहे की आपण लावणी लावणार आहोत. कोकण किनारपट्टीला दोन दिवस खूप पाऊस पडणार आहे अशी सूचना दिली आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे समोर बघा मित्रांनो, हे येणारे आहे ना नॉर्मल असणारा छोटा असणारा ओहळ आहे आणि पण त्या पूर्ण भरून जातो आणि इकडून येणारं पाणी पाहू शकता एकदम, म्हणतात ना जोरदार. आता हे शेत आहे, जर पाणी वाढलं तर या शेतात पाणी येऊ शकतं. मित्रांनो, मी म्हणाल की उभा राहून नुसतं नुसतं शूटिंग करतो असं काही नाही. मित्रांनो, मी जेव्हा काम करतो ना तेव्हा कॅमेरा बंद करून माझ्या बॅगेत ठेवतो आणि काम करतो, बस एवढंच सांगेन मित्रांनो. तुम्हाला वाटेल नाही करत असं म्हणाल तुम्ही कमेंटमध्ये, बऱ्याचपैकी म्हणताय की शूटिंग नुसतं काय करतो, काम करतो. आपण काम देखील करतो पण आज आहे ना मित्रांनो, भिजल्याशिवाय घरी जायचं नाही असं निर्धार केला आणि हे लावणी वगैरे झाली ना की मस्तपैकी आपण भिजूया, भागूया, मजा करूया. तर मित्रांनो, चला दाढ काढायला आपण सुरुवात करतो आहे, थोडीशी दाढ काढूया आणि नंतर आपण लावणी लावूया. मित्रांनो, एवढा म्हणतात ना एवढं पाय पूर्ण पाण्यात गेले आणि पाणी साचले इकडे तुम्ही पाहू शकता. आपण इकडून आता दाड काढूया. अरे बापरे, खाली बसलं तर पाठी म्हणतात ना भिसण्याची शक्यता आहे. चला दाड काढूया. ॲक्च्युली दोन हाताने काढतात पण मी एका हाताने काढतोय कारण मी एका हातामध्ये आपला गोप्रो पकडला आहे आणि दाड काढतोय. पूर्ण हात म्हणतात ना याचं रूट खाली आहे अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही हाताने दाड काढतो. तुम्ही म्हणाला काय भेड्यासारखं एका हाताने काढतो, आपल्या चुका काढणारे भरपूर मित्र आपले आहेत, छोट्या छोट्या चुकतो, चुका होतात मित्रांनो, माणसाकडूनच चुका होतात, तशा माझ्या देखील छोट्या छोट्या चुका होतात. ठीक आहे, कोकणात आहे ना खरी ही भिजण्याची मजा वगैरे येते आणि यार निसर्ग पाऊस पडल्यानंतर आहे ना भरपूर गोष्टींमध्ये आहे ना निसर्गामध्ये बदल होतात आणि ते बदल होऊन आहे ना निसर्ग एकदम मस्त खुलून जातो, भरून जातो आणि तीच खरी मजा असते. मग अशी लावणी लावायला आणि दाड काढायला अशा वेगवेगळ्या मजा असतात, त्या बालपणीचे सगळ्या आठवणी असतात काही लोकांच्या, काही म्हणतात ना अनुभव असतात, जसे आपण मोठे होत जातो त्या आठवणी आपण मिस करत जातो. म्हणून आपण असे व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी संग्रहित करण्याचा प्रयत्न करतो या दाड काढायला. मित्रांनो, दोन पायाच्या मध्ये कॅमेरा पकडून मी शूट करतो आहे. ही मूठ मी नवीनच आहे तर मी अशी बांधायला शिकलो आहे, अंगठा हातून हळूच काढायचा आणि अशा प्रकारे ही बांधायची, तर याला मूठ म्हणतात. अशा प्रकारे ही भाताची मूठ बांधतात. मी शिकलो आहे आता गावी राहून, आपण इकडे ठेवूया. तर मित्रांनो, ही सगळी मजा असते अशा पद्धतीने यार. हे सगळं मी कामं करतो आहे, तुम्हाला वाटेल की हा सारखा व्हिडिओ बनवतो नुसतं, नाही मित्रांनो, रोजच्या रोज शेतावर येतो आहे, अशी कामं करतो आहे. आता तिकडे ते रोशन वगैरे काम करतात ना, तशी देखील मी देखील काम करतो आहे. या निसर्ग चक्रामध्ये देखील म्हणतात ना मी देखील आता या वातावरणात मिसळून गेलो आहे आणि गावच्या पद्धतीने गावच्या लोकांबरोबर कामं देखील करतो आहे. तुमचा संदेश असंच नाही फिरत मित्रांनो कॅमेरा घेऊन, तर काम देखील करतो आहे, रोजच्या रोज शेतावरून काम करतो आहे. तर आणि व्हिडिओ देखील बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मी, त्याच्यातून रोज एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो आहे. कधी उशीर झाला तर माफ करा खरंच मित्रांनो, तसं एवढं सांगेन. अशी शेतीची कामं, मेहनतीची कामं मी करतो आहे. चला बापरे, खालून भिजलो आ.
पूर्वी याचे हे एवढं पाणी असलं ना की बसायला एक करताना चिरावटं खाली बसायला असायचं, ते आता सध्या कोण जास्त वापरत नाही. खूप रेअर ठिकाणी बघायला मिळतं, ते कधी बघायला मिळालं तर नक्की दाखवून. शेती करताना मित्रांनो पाणी वगैरे साचलेलं असतं बऱ्यापैकी ना, सगळेच जण गावची मंडळी वापरतात ते बसण्यासाठी वगैरे, आणि बसून दाड आरामात काढता येते. तर मित्रांनो अशा सगळ्या गमती जमती आहेत, अनुभव आहेत, आणि दाड काढतो या तुम्हाला देखील दाड काढायला आणलं. लास्ट टाईम आपण कसं काम कमी आणि एक व्हिडिओ जास्त असं आपल्या दिसलं होतं, पण आपण काम दाखवूया, आपण जे काम करतोय ते दाखवतो तुम्हाला. या तुम्ही देखील दाड काढायला या कोकणात, मजा येते मित्रांनो. कधीतरी आता ह्या सगळं काही महामारी वगैरे संपलं ना की पुढच्या वर्षीसाठी आम्ही निमंत्रित करतो तुम्हाला. मी माझ्याच घरी माझ्याच शेतामध्ये किंवा असं मी कुठले तरी काहीतरी इव्हेंट अरेंज करेन आणि तुम्हाला सगळ्यांना एका बसमधून घेऊन गावाला आणेन. दोन ते तीन चार दिवस तुम्हाला इकडे गावीच ठेवेन आणि सगळं माझ्या परिसरातले सगळ्या जे काही टुरिस्ट म्हणतात ना, टुरिझम आहे किंवा शेती आहे, भाकरी आहे, जेवण आहे, सगळं काय मजा करूया आपण मित्रांनो. यार असा एक मला काहीतरी करायचं आहे तुमच्यासाठी स्पेशल, नक्की करू, पण पुढच्या वर्षी. यावर्षी ते शक्यच नाही आहे कारण या सगळ्या गोष्टींमुळे. असं सगळं यार मी पण एन्जॉय करतो आणि तुम्ही देखील एन्जॉय करावं असं मला वाटतं. तुम्ही आता अडकले असाल मला त्याची जाणीव आहे, पण तुम्ही हे सगळं बघून आहे ना तुम्हाला नक्की असं वाटत असेल यार गावाला असं तर किती मजा केली असते, मजा आली असते. तर मित्रांनो बस एवढंच सांगेन, जिथे आहात तिथे राहा, काळजी घ्या. पुढच्या वर्षीसाठी मी तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन करतोय, डोंट वरी. आपण येऊ एकत्रच येऊ आणि छान मजा करू, जवळजवळ 50 लोक घेऊन येऊ. आता थोडंसं जास्त बडबड झाली, आता एवढी दाढ काढायची आहे, अर्धी म्हणतो तिकडे मी दाढ काढून घेतो आणि नंतर परत तुमच्याशी बोलतो, कारण मी एकटाच आहे बघा, आता एकटे आहे ना, मला एवढं सगळं संपवायचं आहे. बघूया आपण प्रयत्न करूया हळूहळू, आपण नवखा माणूस आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, शेतीच्या कामामध्ये नवीन माणूस आहे, थोडं समजून घ्या. चला सुरुवात करूया. पांडुरंग हरी गणपतीप्पा मोरया. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. मित्रांनो पूर्वी अशा काय म्हणतात ना, भल्लरी वगैरे म्हणायचे पूर्वी, पण आता काय लोक नाही म्हणत, कारण भल्लरी पण कोणाला येत काही येत नाही असं म्हणतात ना. भरपूर माणसं असली की भल्लरी गाणी वगैरे म्हणायची शेतीची आणि शेती काढायची, त्याच्यातून लवकर पटापट शेती काढून व्हायची. आपण देखील आपल्याला गाणी काय आपल्याला जुनी गाणी माहीत नाहीत, आपण आपल्या पांडुरंगांची गाणी म्हणूया. तुम्हाला तर माहिती आहे मला प्रल्हाद शिंदेची गाणी किती खूप आवडतात, ते तुम्ही देखील ऐका कधीतरी. मित्रांनो एकाने दाढ काढायला जमत नाही आहे म्हणून थोडं वेळ कॅमेरा ऑफ करतो आणि थोडी थोडी दाढ काढून घेतो, नंतर तुमच्याशी बोलतो. ठीक आहे. अरे कसलं वाढलं उलट. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेच सहा, सकाळची दुपारची संध्याकाळ कधी झाले काहीच कळलं नाही. दुपार जेवलो, घाईघाईत जेवलो, बऱ्याच गोष्टी शूट नाही केल्या कारण खरंच कामात होतो. खरंच माझी ही ट्रेनिंग झाली आहे, लावणीचे व्हिडिओ शूट केले, पण आज खऱ्या अर्थाने लावणी लावली आहे. मी दोन शेतं अजून त्या बाजूची पलीकडची दोन शेतं, एकूण टोटल चार शेतं आम्ही आज लावली. अतिशय म्हणतात ना परिश्रम शेतीमध्ये, एवढे परिश्रम आहेत ना मित्रांनो. बघा सकाळपासून जे हार्डवर्क चाललं आहे ते संध्याकाळपर्यंत दमायला भरपूर झालं आहे मित्रांनो, सवय नसल्या कारणाने. मुंबईची आपल्याला सवय असते, ऑफिसला जातो परत येतो, पण खरं आहे ना मित्रांनो हे शेतीमध्ये शेतकऱ्याचं जीन आहे ना खूप कष्टाचं आहे आणि ते आपण कधी समजत नाही किंवा आपण त्यांच्या शेतकऱ्यांच्या भावना कधी समजत नाही. मित्रांनो खरंच शेती काय असतं ना, तरी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी खरं समजू शकलो. या मातीशी थेट माझा संपर्क आला आणि मित्रांनो अंग वगैरे जाम दुखतं आहे, पण एक समाधान आहे मित्रांनो. मी आहे ना काहीतरी केलं, या मातीमध्ये उभा राहून ही लावणी लावली, दाढ काढली, दिवसभर या लोकांबरोबर म्हणतात ना दिवस व्यतीत केला आणि त्यांचं जीवन कसं असतं दरवर्षी पावसामध्ये ना, ते मी आज अनुभवलं खऱ्या अर्थाने. आणि मित्रांनो आजचा दिवस माझा सार्थकी लागला कारण खूप मेहनत केली आहे मी.
अक्षरशः पाठ वगैरे दुखते वाकून लावणी लावताना, मग त्या मुठा वगैरे इकडे तिकडे पास करताना, बैलाच्या पाठी फिरताना, या छोटे मोठे कामं करताना. ही कोकणातली सगळीच आपली शेतकरी मंडळी आहे, कोकणातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली शेतकरी जी मंडळी आहे ना, ती खरंच खूप मेहनत करते आणि त्या अशा तुमच्या खरंच शेतकऱ्यांच्या मेहनतीला, भारतातल्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या मेहनतीला माझा आहे ना या कोकण संस्कृतीचा सलाम. बस मित्रांनो, आता इकडे लावणी चालली आहे, संपली आहे, थोडंसं शेत बाकी राहिलं आहे, म्हटलं कॅमेरा आपला बॅगेमध्ये आपण लपून दडवून ठेवला आहे तो परत एकदा काढूया, कारण तो माझ्या सवयीचा गुण आहे, कॅमेरा सारखासारखा सोबत असतोच माझा. पण आज आहे ना या कॅमेराला मी भरपूर आराम दिला, दिवसभर मी काय काय केलं ते जास्त शूट नाही केलं, म्हटलं उगाचच वेळ वाया जातो आणि कामं आपली राहतात, मग खऱ्या अर्थानं मी कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. यार ही खरी खरी जीवन पद्धती आहे इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची. बस यार आज जाम भारी वाटतं आहे, जाम दमायला झालं आहे. बस तर मित्रांनो, आता हे सगळं आवरेल, बैल धुवायला नेले आहेत, हळूहळू संध्याकाळ झाली, आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो आणि अशा रीतीने हा दिवस संपेल. पण खऱ्या अर्थाने आज पावसात देखील भिजलो, मध्ये मध्ये मोठा पाऊस आल्यानंतर छत्री डोक्यावर धरत होतो, कारण जास्त डोक्यावरती पाणी नाही घ्यायचं असं ही जुनी जाणती माणसं सांगत, नाही तर ताप वगैरे येण्याची शक्यता असते. मेहनत आहे, हातपाय दुखतात, कधी पायाला लागतं, कधी दगडला लागतो, कधी काटा लागतो, हात दुखतात. हे बघा हाताची अवस्था बघा मित्रांनो, एकदम सफेद सफेद झालेत पाण्यामध्ये आणि पायाची तर अवस्थाच अवस्था झाली, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आपलं दुपारचं जेवण उभ्या उभ्यानेच इकडे बसायला म्हणतात, पण पाणी झिरपत होतं म्हणून उभ्या उभ्याने खाल्लं. ज्या मेहनत केली आज तुमच्या कोकण संस्कृतीच्या संदेशने आहे ना, खूप मेहनत केली आहे मित्रांनो. बस काही दिवसांनी ह्या अशा कामांमध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे व्हिडिओचा वेग थोडासा कमी केलेला, काही दिवस मध्ये मध्ये व्हिडिओ मी ड्रॉप करत होतो. पण आता ह्या सगळ्या शेतीतून जेव्हा मी मोकळा होईन ना, तेव्हा परत एकदा आपली गाडी सुसाट चालेल. काही व्हिडिओज आहेत ते माझे खेळण्याचे व्हिडिओ असतील, या मुलांचे खेळण्याचे, हे सगळे आजूबाजूचा परिसर देखील दाखवतो आहे. प्रत्येक वेळी कोकण संस्कृतीचं कंटेंट म्हणजे संस्कृती, यात कुठली संस्कृती झाली, असे बरेच कमेंट देखील येत असतील. पण मित्रांनो, जे कोकणात आहे ना ते मी दाखवणार, जे मॉडर्न कल्चर आहे किंवा ओल्ड कल्चर आहे किंवा मुलं जरी खेळतील, मी फिरतोय कोकण दाखवायचं तर आपण या माध्यमातून ठरवलं मित्रांनो. कोकण संस्कृती म्हणजे संस्कृतीतले व्हिडिओ देखील आहेत आणि कोकणाच्या मातीतले देखील आहेत, सगळं काही दाखवायचं आहे, पर्यटन, कला, क्रीडा, सामाजिक, सगळं काही आपण या व्हिडिओच्या मार्फत दाखवणारच आहोत आणि तुम्हाला ते अनुभवायला देखील मिळणार आहे. माझ्या घरी काय काय चालतं ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इतर काही कोकणात राहून कोकणातले व्हिडिओ दाखवते. बस अजून काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला? तर मित्रांनो, बस जास्त वेळ नाही घे तुमचा, आता घरी जाईन, गरम पाण्याने आंघोळ करेन बट ऑबियस, आणि मस्त बी आज झोप येणार आहे मित्रांनो, जाम भारी. चला घरी जाऊया, आता घरी निघूया, वाजलेत 6:15 झाले असते आणि हा असा काळोख पडला आहे.